तुम्ही बघू शकता. कोळसा आपल्याकडे अवेलेबल नाही तरीसुद्धा आपण असा स्मोक दिलेला आहे आणि तो अगदी तंदुरीला आपल्या परफेक्ट झालेला आहे. नमस्कार, मी प्रगती, तुमच्यासारखीच एक गृहिणी. प्रगतीज रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजची माझी रेसिपी आहे चिकन तंदुरी. चिकन तंदुरी तर आपण नेहमीच बनवतो, पण मी ही तंदुरी पॅनमध्ये बनवणार आहे. आणि शिवाय माझ्याकडे कोळसा नाही आहे, तर आपण याला तंदुरीचा फ्लेवर देण्यासाठी एक वेगळ्या प्रकारे मी स्मोक देणार आहे, तोही तुम्ही बघू शकाल. त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा लागेल. आणि तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईबही केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. शिवाय तुम्ही मला इंस्टाग्रामलाही फॉलो करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आपण चिकन तंदुरीच्या रेसिपीला सुरुवात करू. सर्वात आधी आपण चिकनला असे थोडे अगदी डीपपर्यंत काप देऊन घ्यायचे आहेत. याने काय होईल, जो आपण मसाला याला मॅरिनेट करणार आहे तो पूर्ण त्याचा फ्लेवर आतपर्यंत जाईल आणि चिकनही आपला आतपर्यंत व्यवस्थित फ्राय होईल. चिकन मॅरिनेट करण्यासाठी इथे मी हे 400 ग्रॅम दही घेतलेलं आहे. आपल्याला दह्यामध्ये अजिबात पाणी नाही घ्यायचं आहे, हे घट्ट दही आहे. इथे गरम मसाला 1 टेबलस्पून आहे, चाट मसाला 1 टेबलस्पून आहे, आलं लसूण पेस्ट 3 टेबलस्पून आहे आणि ही कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट ही माझ्या घरी स्टोअर असते, तर फ्लेवरसाठी मी त्यातलासुद्धा 1 टेबलस्पून घालणार आहे. 3 चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे, 3 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. याच्यामध्ये थोडंसं तिखट फ्लेवर येण्यासाठी आपण घरचं जे लाल तिखट असतं ते मी इथे 2 टेबलस्पून घेणार आहे. 2 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित तसं मिक्स करून घ्यायचं आहे. चिकनचे पीसेस आहेत ते आपण याच्यात घालून घ्यावे. आणि हा मसाला अगदी जे आपण चिकनला कट मारलेलं आहे त्याच्या आतपर्यंत गेला पाहिजे, अशा प्रकारे व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही कोणताही फूड कलरसुद्धा यूज करू शकता. रेड कलर किंवा तंदुरीचे कलरसुद्धा भेटतात, ते जर यूज केलं तरी चालेल. मी याच्यामध्ये कलर यूज केलेला नाही आहे. आपल्या चिकनला मसाला हा व्यवस्थित लावून झालेला आहे. आता आपण 1 अर्धा ते 1 तास झाकण न लावता ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर रूम टेम्परेचरला ठेवलं तरीही चालेल. झाकण लावलं आणि जर तुम्ही असंच फ्रीजमध्ये ठेवलं तर याला दही असल्यामुळे पाणी सुटण्याची शक्यता असते. 1 तास आपण हे असंच ठेवून द्यायचं आणि 1 तासानंतर आपण हे फ्राय करायला घ्यायचं आहे. 1 तास झालेला आहे, पॅन आपला बऱ्यापैकी गरम झालेला आहे. 1 टेबलस्पून जवळजवळ तेल घालून घ्यायचं आहे. तेल थोडंसं गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून बटर घालायचं आहे. आपलं तेल आणि बटर मस्त गरम झालेलं आहे. आपण हे मॅरिनेट केलेले चिकन तंदुरीचे पीस घालून घ्या. एका वेळेला आपल्याला साधारण 1-2 पीस फ्राय करायचे आहेत, कारण ते व्यवस्थित फ्राय केले जातील. आता मी गॅसची फ्लेम लो टू मीडियमवर ठेवलेली आहे, तर आपल्याला मीडियम फ्लेमवरच तंदुरी बनवून घ्यायची आहे. एका साईडला 10 मिनिटे, एका दुसऱ्या साईडला 10 मिनिट, आपल्याला 20 ते 25 मिनिट आपल्याला तंदुरी बनवायला लागणार आहेत, कारण आतमधून चिकन व्यवस्थित शिजलं पाहिजे. 2 ते 3 मिनिटांनी आपल्याला घ्यायचं आहे की चिकन आपलं व्यवस्थित फ्राय होतं आहे का. आपल्याला 6 ते 7 मिनिट झालेलं आहे. पीसेसने आपण थोडंसं फ्लिप करून घेऊया, म्हणजे सर्व बाजूने ते व्यवस्थित फ्राय होतील. आपल्याला 5 ते 6 मिनिटांनी साईड फ्लिप करून घ्यायची आहे. काय होईल, सर्व बाजूने व्यवस्थित
चिकन आपलं फ्राय 7 ते 8 मिनिट झालेले आहेत। आपण आता चिकन थोडंसं पलटी करून घेऊया। कंप्लीट 25 मिनिट आपल्याला तंदूरी फ्राय करायला लागलेले आहे। ते तंदूरी फ्राय करून झालेले आहेत, ते आता आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीचे सर्व पीसेस मी फ्राय करून घेणार आहे। तंदूरी पूर्णपणे सर्व फ्राय करून झालेली आहे, तर आपल्याला एक तंदूरचा फ्लेवर देण्यासाठी त्याला कोळसा स्मोक देतात, कोळशाचा स्मोक। तर माझ्याकडे कोळसा अवेलेबल नाही आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी ही नारळाची करवंटी आहे ती गॅसवर पेटवून झाल्यानंतर त्याच्यामुळे जो कोल बनतो त्याच्यापासून आपण याला एक मस्तपैकी स्मोक द्यायचा आहे। तुम्हाला मी दाखवते, पूर्ण ही करवंटी जळून झाल्याच्या नंतर सेम कोळशासारखाच त्याचा इफेक्ट येतो। बघू शकता कोळसा माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी नारळाच्या करवंटीपासून जाळून अशा प्रकारे एक कोळशासारखाच तयार होतं हे जळल्याच्या नंतर। तर आपण कोळशाचा जो कोल स्मोक म्हणतात तो अशा प्रकारे देणार आहोत। तर हे व्यवस्थित जळलेलं आहे, हे आता मी इथे या तंदुरीच्या पॉटमध्ये ठेवून देते आणि याच्यावर आता आपण थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता कोळसा आपल्याकडे अवेलेबल नाही तरीसुद्धा आपण असा स्मोक दिलेला आहे आणि तो अगदी तंदुरीला आपल्या परफेक्ट झालेला आहे। आता मी हे सर्व करून घेते। तंदुरीची रेसिपी रेडी आहे, चिकन तंदुरी अगदी मस्त झालेली आहे आणि त्याला आपण जो तंदूरचा इफेक्ट दिला आहे स्मोक इफेक्ट तो मी थोडा वेगळ्या पद्धतीने दिला आहे, तुम्ही बघितलाच असेल। तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा। आणि तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि करून नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। धन्यवाद।